आपल्या भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी लाखो जवान प्राणपणाला लावून लढतात. भारत मातेचे रक्षण करीत असताना आपल्या शौर्याने परकीय आक्रमणे परतावून लावण्याचे काम भारतीय सैनिक करतात. अशा आपल्या सैन्य दलातील बांधवांना कामोट येथील दिशा महिला मंचाच्या वतीने 1000 राख्या पाठवण्यात आल्या आहेत. या माध्यमातून मंचने रक्षाबंधनाला एक प्रकारे सामाजिक दिशा दिली आहे. विद्या मोहिती, रेखा ठाकूर, खुशी सावर्टेकर, अनुप्रिता महाले, गीतांजली नायकोडी, भावना सरदेसाई, रीना पवार यांच्यासह इतर भगिनींनी या उपक्रमासाठी मदतीचा हात दिला. तसे त्यांनी राख्या सुद्धा बनवल्या. कोरोना या वैश्विक संकटात अशा प्रकारे अनोखी संकल्पना राबून दिशा मंचने एक प्रकारे नकारात्मकता आणि नैराश्याला दूर केली आहे. तसेच इतर सामाजिक संस्था समोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. नमस्कार, मी नीलम आंधळे, संस्थापक दिशा महिला मंच. सर्वप्रथम श्रावण महिन्यातील पहिला सण रक्षाबंधन, त्यानिमित्ताने सर्व रक्षणकर्त्या भारतीयांना रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आम्ही हा रक्षाबंधनाचा सण तळोजा येथील आरएफमध्ये साजरा करत असतो, पण यावर्षी कोरोना महायुद्धाच्या काळात आम्ही हा सण भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबरोबर साजरा करण्याचा निर्धार केलेला आहे. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य, त्यांची देशभक्ती, त्यांची राष्ट्रभक्ती, त्यांचा स्वाभिमान जनसामान्य माणसांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही हा एक धागा रक्षणाचा, एक धागा शौर्याचा उपक्रम दिशा महिला मंच व्यासपीठाअंतर्गत राबवण्याचा यावर्षीचा आमचा निर्धार आहे. महिलांनी, व्यासपीठातील महिलांनी बनवलेल्या एका राखीने सैनिकांचे मनोधैर्य वाढेल, तसेच सैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करण्याचीही संधी आम्हाला या उपक्रमातून यावर्षी मिळणार आहे. ही संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल खरंच आम्ही भारतीय सैनिकांचे कृतज्ञ आहोत. या व्यासपीठाच्या या कामामध्ये महिलांनी उत्तुंग असा प्रतिसाद दिला, आपले सहकार्य भरपूर मिळाले, त्याबद्दलही त्यांचे खरंच मनापासून आभार आहेत. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.